गढ़चिरौली जिले में बाढ़ की स्थिति का निरीक्षण करने के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात 11:45 पर विशेष विमान से मुंबई के लिए रवाना हुए। संभाग आयुक्त माधवी खोड़े चावरे, कलेक्टर आर विमला, सुधा प्रणय के अध्यक्ष मनोज सूर्यवंशी, विशेष पुलिस महानिरीक्षक डॉक्टर चेरिंग दोरजे, अतिरिक्त पुलिस आयुक्त अश्वती दोरजे, साथ ही पुलिस राजस्व विभाग के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। गढ़चिरौली जिले के बाढ़ और बाढ़ प्रभावित क्षेत्रों का दौरा करने के बाद मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने खराब मौसम के कारण हेलीकॉप्टर की बजाय सड़क मार्ग से गढ़चिरौली में बाढ़ की स्थिति का निरीक्षण किया। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ और अखिलेश के साथ अभिषेक पांसी, बीसीएन न्यूज नागपुर। त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी मी आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि त्यानंतर एक बैठक देखील त्या ठिकाणी सर्व विभागीय अधिकाऱ्यांची, विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी आणि सर्व डिझास्टर मॅनेजमेंटचे सर्व लोक असतील, त्यांच्याबरोबर बैठक घेऊन तातडीने सर्व यंत्रणा आमची अलर्ट आहे, तिकडे यंत्रणा सर्व सगळे काम करते आहे, फील्डवर आहे। परिस्थितीमध्ये पूर परिस्थितीच्या भागामध्ये नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांची सर्व व्यवस्था, नियोजन, कुठेही शासन प्रशासन कमी पडता कामा नये याच्या सर्व सूचना आम्ही दिलेल्या आहेत। इतर भागामध्ये देखील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री महोदय स्वतः संपर्क ठेवून आहोत। कुठल्याही ठिकाणी कधी कुठली अतिवृष्टीमुळे काही होऊ नये, जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व म्हणजे NDRF आहे, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, आर्मी आहे, या सगळ्यांच्या बरोबर देखील बैठक घेऊन सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट आहे, ते अलर्ट आहे, सगळं सर्व लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत।